आपले सगळ्यांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण एक अशा चौकोनाची रचना करणार आहोत ज्याच्या चार बाजू आणि एका कर्णाचे माप माहिती असेल. आत्तापर्यंत आपण बहुभुजाकृती, चौकोनाच्या कोनांच्या बेरजेचा गुणधर्म आणि वेगवेगळे चौकोन, पतंग, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, आयत आणि चौरस यांच्याबद्दल शिकलो. आपल्याला आधीपासूनच चौकोनाबद्दल बरेच माहिती आहे कारण आपण त्यांना आपल्या आसपास नेहमी बघतो. इथे काही उदाहरणे आहेत जी आपण ओळखता. या सर्व आकृत्यांमध्ये आपण चौकोन बघू शकता. आता प्रश्न असा आहे की चौकोनाची रचना कशी करतात? चला पाहूया. तुम्ही सांगू शकता का की चौकोनामध्ये किती कोन, बाजू आणि कर्ण असतात? शाब्बास. चौकोनामध्ये चार कोन, चार बाजू आणि दोन कर्ण असतात. एका अद्वितीय चौकोनाची रचना करण्यासाठी आपल्याला किती मापे माहीत असणे आवश्यक आहे? अगदी बरोबर. एक अद्वितीय चौकोनासाठी कोणतीही पाच मापे, बाजू, कर्ण आणि कोन पुरेशी आहेत जे त्रिकोणाची असमानता आणि चौकोनाच्या कोनांच्या बेरजेच्या गुणधर्माच्या अटी पूर्ण करतील. तुम्ही सांगू शकता का की एका चौकोनाची रचना कधी केली जाऊ शकते? चला तर मग सर्व स्थितींना अशा प्रकारे लिहूया. एका चौकोनाची रचना केली जाऊ शकते जर त्याच्या चार बाजूंचे माप आणि एका कर्णाचे माप दिले असेल, दोन कर्ण आणि तीन बाजू दिल्या असतील, दोन संलग्न बाजू आणि तीन कोनांचे माप माहीत असेल. जर तीन बाजू आणि त्याच्या मधील दोन कोनांचे माप माहीत असेल. या व्हिडिओमध्ये आपण एका अशा चौकोनाची रचना करू ज्याच्या चार बाजू आणि एक कर्ण दिला असेल. चला हे एका उदाहरणाने समजून घेऊया. असे मानूया की चौकोन ए बी सी डी मध्ये ए बी बरोबर 4 सेंटीमीटर, बी सी बरोबर 2.5 सेंटीमीटर, ए सी बरोबर 5 सेंटीमीटर, सी डी बरोबर 6 सेंटीमीटर आणि ए डी बरोबर 3 सेंटीमीटर आहे. तुम्ही चौकोन ए बी सी डी काढू शकता का? हा चौकोन काढण्यासाठी आपण कुठल्याही बाजूपासून सुरू करू शकता. असे मानूया की बाजू ए बी पासून सुरू करूया. एक कच्ची आकृती काढूया. आपल्याला हे माहित आहे की चौकोनाचा एक कर्ण त्याला दोन त्रिकोणांमध्ये विभागतो. जसे की इथे कर्ण ए सी चौकोनाला त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण ए डी सी मध्ये विभागतो. आपण हे बघू शकतो की त्रिकोण ए बी सी आणि ए डी सी ची रचना त्रिकोणाच्या असमानतेनुसार काढणे शक्य आहे कारण प्रत्येक दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त आहे. चला सर्वप्रथम त्रिकोण ए बी सी ची रचना करूया. बाजू ए बी बरोबर 4 सेंटीमीटर काढा. बी ला केंद्र मानून 2.5 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक कंस काढा. आता ए ला केंद्र मानून 5 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक कंस काढा. दोन्ही कंसाच्या छेदावर आपल्याला एक बिंदू मिळतो, त्याला आपण सी नाव देऊया. बिंदू सी ला बिंदू ए आणि बी शी जोडूया.
ज्यामुळे आपल्याला त्रिकोण एबीसी मिळेल. आता तुम्ही विचार करू शकता का की त्रिकोण एडीसी कसा काढायचा? शाबास. ए आणि सी पासून अनुक्रमे 3 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर त्रिज्येचे कंस काढा. दोन्ही कंस जिथे छेदतात तिथे एक बिंदू मिळेल, त्याला आपण डी नाव देऊया. बिंदू ए आणि सी ला डी शी जोडा. ए डी बरोबर 3 सेंटीमीटर आणि सी डी बरोबर 6 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला त्रिकोण ए डी सी मिळेल, ज्या सोबतच चौकोन ए बी सी डी ची रचना पूर्ण होते. जसे की आपण पाहू शकता की ए बी सी डी एक इच्छित चौकोन आहे. आज या व्हिडिओ मध्ये आपण एका अशा चौकोनाची रचना करणे शिकलो ज्याच्या 4 बाजू आणि 1 कर्णाचे माप आपल्याला माहित असेल. पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण ह्यावर आधारित काही उदाहरणे पाहूया.